निखिल तू तू नीलाला असंच टाकून कसं जाऊ शकतोस? राधा, आता तिचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. असं कसं म्हणू शकतोस तू निखिल? हे बघ निखिल, मान्य आहे नीलाकडनं चूक झाली, तिच्या पोटात तुमच्या दोघांचं बाळ आहे, पण तुम्ही दोघांनी एकत्र ठरवलं होतं ना एकमताने की या मुलाला जन्म द्यायचा, मग तू जबाबदारी अशीच टाळून कसं जाऊ शकतोस? राधा, मी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारायला तयार आहे, पण ही स्वार्थी मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकते. राधा, मी प्रेम करत होतो तिच्यावर, पण ही आता माझ्या जीवावर उठली आहे. या असल्या स्वार्थी बाई बरोबर मला आता काही एक संबंध ठेवायचा नाही. या बाळाचं काय? मला हे मूल नकोय. मला आता त्या बाळाबद्दलही काही वाटत नाही. ते करायचं ते कर, आणि याच्या पुढं मला भेटण्याचा प्रयत्न करू नको. निखिल, किती स्वार्थी आहात तुम्ही दोघं नीला. स्वतःच्या स्वार्थासाठी या मुलाला जन्म देणार होता, आणि आता जेव्हा तुम्हाला हे कळलं की तुमचा हेतू साध्यच होणार नाहीये, तर चक्क हे म्हणतेस की मला हे मूल नकोय? तिला आई किंवा वडील होणं म्हणजे एका बाळाला जन्म देणं इतकंच नसतं. कदाचित तुला माझ्या बोलण्याचा राग येत असेल. मला हे मूल नकोय ना. ठीक आहे, मी या बाळाचा सांभाळ करते. मी या मुलाची आई आहे. फक्त एक उपकार कर आता माझ्यावर. या बाळाचा जन्म होईपर्यंत कळसोस. पण राधा, ते कसं शक्य? आणि या अवस्थेत ती कुठे जाणार आहे? तुला कुठेही जायची गरज नाहीये नीला. तुला अशा अवस्थेत कुठे जाऊ नाही देणार. फक्त आता जे काही घडलंय त्यातून बोध घेऊन आता तरी सुधार. मी तुला न सांगता निर्णय घेऊन मोकळी झाले. राधा, सॉरी म्हणायची काही गरज नाही. खरं सांगू, अभिमान वाटला खरच, पण मी तसं काहीच केलं नाही. असं तुला वाटतंय हे सगळ्यांना नाही जमत. राधा, नाही जमत. तू आहेस ना माझ्यासोबत? बस तर मग, अजून काही नको मन. मी आहेच की, तुला सोडून कुठे जाणार मी? हा, पण तू त्या बाळाची आई होणार असलीस तरी सुद्धा मलाही माझी भावली हवी आहे. काय अरे लाजतेस काय? खरं सांगतोय. आणि अशी एकच काय, अनेक भावल्या सांभाळायची तयारी आहे माझी. बोल तू फक्त. हसू नकोस, आता मी काय सांगतोय ते सिरियसली ऐक. आपल्या मराठीमध्ये ना एक म्हण आहे,
शुभस्य शीघ्रम। नाही म्हणजे आपल्याला तर तसे प्रयत्न करायला लागतील ना बाहुलीसाठी। रमले की काय का म्हणतात ना, साप म्हणा नको धाकलो, नवरा म्हणा नको आपलो। गे बाय माझी 500ची नोट कोणाची तरी पडलेली दिसता। मोरवीत पाय टाकले टाकले शुभ शकून झालो। अरे 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 ए पोरांनो हसस की देख रे अकु नडवी है मगे माझी साथी मुकटने दिवा घ्या घ्या की दे अरे घ्या 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 तो देतोस कहाण रट्टो काकू जुनी नोट दी। अरे मगे काय झाला, जुनी असली ना तरी लक्ष्मी आती। अरे कोण जाणो पुढे मागे जर ही नोट चालली ना तर माझ्याकडे 500 रुपये तरी नव्हतील। सगळं नशिबाचं खेळा दी। हा आता बघतास काय, पळा पळा इथून, घे बाय माझी इलाज। किती दिवसांनी बघलं तुमका। काय करतेस रस्त्यात होता पण। मगे काय झाला, लग्नाची बायल असे मी तुमची। आता पहिली बायल गावली म्हणून मला काही विसरलं का काय? तुला जर का सगळंच माहिती आहे तर का आलीस इथे? कित्याक म्हणजे काका माझो हक्क भयवा। तुमच्या त्या बायले बरोबर तुम्ही जेवढो संसार केलो ना त्याच्यापेक्षा जास्त वर्षा तुम्ही माझ्या बरोबर संसार केलेलो हा। बघ मिनल, मुंबईचं घर मी तुझ्या नावावर घेतलंय, तिथल्या नोकरीचे पैसे सुद्धा तुलाच मिळणार आहेत, अजून काय हवंय तुला? तुमच्या पहिल्या बायलेक तुम्ही जाजा काय देतलास ना तस सगळा माका भया। तुमका काय माहित किती सहन केलाय ता? तुमचो संसार हाय होतो, नाही माझ्याशी लगीन केलात तुम्ही पण तुमचं मन ता मात्र हाय होता। आता माझ्या लक्षात येईल सगळा। बघ तसं काही नाहीये, इथे काही गोष्टी मार्गी लावायच्या, ते काम झालं की मी येतो ना तुझ्याकडे परत। किती आता मी केलंय ना हाय। दिलाची काळजी घेऊ केलंय मी, कुणा काय कळूच नाही पण तुमच्या पहिल्या बायलेक जाजा काय देतला ता जर माका नाही दिला तर मगे मग तुमचं बिंग फोडतलंय। त्याटाळी आता गप्प बसायला काय घेशील तू? लस्सी लस्सी चाला, लय गरम होता आणि खाऊ पण द्या काहीतरी चमचमी। चला चला हॉटेलला जाऊया, चला चला। राधा अगो, त्या नीलान तुका इतको त्रास दिलो, विलास भाऊजींका जेल मध्ये धाडलाय तरी सुद्धा तू तिका ह्याच घरात आश्रय देतस? हो ना राधा अगो, हा तर चांगला चान्स होता तिला घराबाहेर हाकलण्याचा। बोयोजींनी स्वतः तिला घराबाहेर हाकललं होतं, मग तू का परत आपत गळत बांधून घेतेस मला कळतच नाही। हाय तर हे बघा, मला माहितीये तुम्ही काळजीपोटीच म्हणताय पण नीलाला या अवस्थेत घराबाहेर काढणं माणूस की या नात्याने मला बरोबर नव्हतं वाटत। हे बघ राधा, ती तिच्या कर्माची फळं भोगतीये, आपण काय करणार त्यात? तर काय वहिनी,
आपण पण नीला सारखाच विचार करायला लागलो तर आपल्यात आणि नीलामध्ये फरक काय राहिला सांगा. मला असं वाटतं की नीलाचं बाळंतपण होईपर्यंत आपण तिला इथेच थांबवूया. आणि एकदा काय बाळंतपण झालं की आपण बाळाला आपल्याकडे ठेवून घेऊ आणि तिला तिच्या मार्गी जायला सांगू. मी तुका असं वाटतं ती तशीच निघून जातली. अगं तोपर्यंत हजार भानगडी करून ठेवतली ती बघ. नाहीतर काय पुढचं पुढे बघू बहिणी. आता मला जे योग्य वाटलं ते मी केलं. काय गो बाई परफ्यूम केलर की तुम्हाला काय झालं तिकडे तोंड करून शिंकाव. अगो ए राधा सॉरी सॉरी मी ऐसरलच तुका परफ्यूमची अलर्जी येते. भाऊजी केवढं तू फवारू मारलं परफ्यूमचं हो. मला तर वाटतं आज अंघोळ सगळी पाण्याऐवजी परफ्यूमनेच केले आहे. भाऊजी मी तुम्ही एवढी मस्त चकाचक दाढी मिशी करून खाय चाललं. नाही ते काय ना जरा बाहेर चाललंय म्हणून थोडस तयार होऊन काय कसा ना घालू. आता ती नीला म्हापसेकरांना वारस देणार नाही ना म्हणून मी आता तयार होत आहे. काय तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही. अगो असा नाही गो. मग असा मी डॉक्टरकडे जाऊन येते. आपल्या दोघांका अजून किती छान असा त्याला विचारून येते. अगो सत्य अगो बाय तसा असेल तर चांगलाच असा. पण मला एक कळलं नाही डॉक्टरात भेटू कितको परफ्यूम मारून कित्याक जातात. आओ वहिनी असं काय कर म्हणजे काय माहितीये खारू डॉक्टरांच्या आधी ना मका एका पार्टीकडे जायचं असं. आता त्यांच्या समोर या अभय म्हापसेकरची वट पडू पाया नाही म्हणून खारू मी लगेच जाऊन येते. पण तू तयार राहा. म्हापसे तर वाडा के बाय माझे केवढं मोठं वाडो असं आपलं मुंबईच्या चाळीत मागे टाकतलो. ठीक आहे ठीक आहे. आता मी येईल तुमच्या नीलाची काळजी घेऊ. निघायचं निघायचं इथून. काय काम नाहीये तुझं आता. मी आता खाई नाही जाऊचंय. अरे तुम्ही असं कित्याक म्हणता. हो आधी आधी माझं काम तर बघा. माका ना सगळा करू की येता. जेवण म्हणा नको खाणं म्हणा नको घरकाम म्हणा नको हे म्हणा नको ते म्हणा नको. बस 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 पुरे. इथून निघायचं काय घेशील तू आता. हे काय रे सुंदर आहे ना नच्ची. ते चांगलं असतं ना ते मला आवडतं. शशिकांत तिला आत घेऊन जाणे सगळ्यांची ओळख करून दे. कोणाची ओळख करून द्यायची काय गरज नाही. माका ना चेहरा वाचू येता. हे श्रीडिंग म्हणजे तुमच्या बद्दल सांगू. अहो अहो तुम्ही काम करून पटकन या. मी तोपर्यंत किचन मधलं सगळं आवरून ठेवते. मग आपण जाऊया. पण तुम्ही लवकर या बोलत नका. जा. काय रे कुठे निघालास. अगो काय नाही जरा एक अगो काय नाही जरा पार्टी भेटू घेत. तिला घेऊन कुठे चालला होतास. ते जरा डॉक्टर कडे जाऊन येते. का म्हणजे आमच्या दोघांका काही अजून चान्स आहे की नाही जरा विचारून येते. नाही माझ्या नशिबात पतवंडाचं तोंड पाहणं आहे की नाही हे त्या देवालाच माहिती आहे. आता देवा कित्याक मध्ये घेतात. मी असं आहे ना मग अशी चांगलंय ना. मग चेहरा वाचूक येता म्हणा. तुला चेहरा वाचता येतो
नशीब नाही. तुला एवढी हौसच असेल ना, या अभयला सांग काय सांगायचंय ते. कसा ना यो ना, त्याच्या बायकोशी प्रामाणिक हा. कसा बाहेरच्या बायकांशी पण याची तेवढीच निष्ठा करा ना. काय 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 बोलताय काय बोलताय खरं तेच चांगलंय. अरे कोण तुम्ही? मी मीनल, तुमच्या नीलाची काळजी घेऊ की लय. रवण देव काय ना, सगळं नशीब असो खेळा, पण मी तुमका सांगते हा अगदी 100%, तुमचा ना एखादा बाहेरचा खटलाच तुमका पुढे ना. तुमका काय माझा संसार मोडूच असा? तुम्ही काही भरायताय काय? ओ माफ करा, पण काय ना मका ना खरा बोलूची सवय देताळी. रवंदे मी येते ना. अभय भाऊजी दीप्ती घेऊन डॉक्टर कडे गेले ता बरा झाला नाही? दीप्ती पण अगदी हौशीन तयार होत गेला. पण तुम्हाला सांगू बहिणी, दीप्ती बहिणींच्या डोळ्यात मी आई होण्याची आस पाहिली. देव करून हे सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ. आय गो बाय. अगो हो फोन कोणाचा असा? अहो अभय भाऊजींचा फोन आहे. दीप्ती बहिणी इथेच विसरून गेल्या. काय गो बाया, म्हणजे ते हॉलमध्ये इसरले? ही आई सर इसरली. अहो आपणच त्यांना घाई घाई तयार व्हायला पाठवलं ना. मग काय पण वहिनी, अभय भाऊजी आणि दीप्ती वहिनी किती उत्सुक होते ना बाळासाठी म्हणून डॉक्टरांकडे जायचं ते. खरंच. बरं मी हा फोन दीप्ती वहिनींना देऊन आले. हाय दीदी, मी पण आवरून येते मागचे. अरे दीप्ती वहिनी, अभय भाऊजी आहेत का हो? हे बघा तुम्ही फोन आताच विसरलात. अगं बाई. आणि हो, त्यांना कोणाचा तरी मेसेज आलाय. अच्छा, क्लायंटचं असेल अगं. कधी येत आहे गडे, मी वाट बघते. अगो बाई, क्लायंट भाऊजींका असे मेसेज पाठवतात? आत्ता लक्षात आलं, म्हणूनच हे एवढे चकाचकून आणि सेंट बिंट मारून गेले होते. येऊ दे त्यांना, मला फसवतात काय बघते चांगलं. काय हे मेसेजेस आणि अगो बाबा म्हणजे या कोण? हा हा अगो राधा, असं काय करतस? अगो नीलाग बघूक बैवाजीनी यांका बोलवला असतला. बाय माझे, तू जेवणाचं बघतस ना? हाय खरात या तुम्हाला भविष्य वगैरे कळत का? नाही मी भविष्य घडवते. त्याच काय आहे ना, मका अजून खूप काय काय बघूचा, खूप काय काय सांगूचा. घारू माझा मोबाईल राहूला काय गो? तुम्ही फोन विसरलात ना, म्हणून तुमची क्लायंटची भानगड तरी कळली. मेसेज आहे तुमच्या क्लायंटचा, कधी भेटायला येताय गडे, वाट बघतीये. गो काय बरळतेस तू? चल मोबाईल दे मका, डॉक्टर कडे जायचंय ना. आता येतेस का? मी जाऊ. जा बाई. चल लवकर चल. आता तुमका मका टाळी देऊचीच लागतली. मगाशी चांगलंय ना, तुमचा बाहेर काहीतरी असं म्हणाल. द्या टाळी. काय म्हणते? कोण चल तू चल चल. आणि फोन घ्या गडे. सुलेखा यांना खोली दाखवशील का यांची? अगं बाई दाखवत आहे. तुम्ही घेतात मग येवा माझ्या मागसून येवा. हा